आज आता झटपट चपाती बरोबर काहीतरी करायचं आहे. बाहेर बारीक पाऊस आहे त्यामुळे मला काय आता भाजी आणायला जायला होणार नाही, तर घरातच काहीतरी करूया. मी तयारी केलेली आहे, जे आपल्याला आमटीही करायची नाही आहे आणि भाजीही करायची नाही आहे, तर दोन्हीच्या ऐवजी मी काय करू शकते बघा बरं. तर इथे मी कांदा घेतलेला आहे, आलं आहे, लसूण आहे, हिरवी मिरची आहे, ढबू मिरची आहे आणि कढीपत्ता आहे. आता कढी अरे च्या मिर कांदा चिरून घेते, ढबू मिरची चिरून घेते आणि कोथिंबीर काढते फ्रीजमधनं. आलं, लसूण आणि हिरवी मिरची यांना जरासं चिरडून घ्यायचं, फक्त थोडंसं, पेस्ट नाही करायची आहे मला, नुसतं जरा चिरडायचं त्याला, म्हणजे त्याचा फ्लेवर फक्त लागला पाहिजे. नुसतं थोडंसं चिरडायचं. हे मी डबू मिरची घेतली, कांदा घेतला, कढीपत्ता घेतला आणि कोथिंबीर पण घेतली. इथे माझ्याकडं फोडणी तयारच असते, ती फोडणी मी आता यामध्ये घालणार आहे. फोडणी आणि फोडणीमध्ये आता या सगळ्या एक एक वस्तू घालूया. फोडणीचं तेल गरम व्हायच्या आधीच एक एक वस्तू सर्व त्यात घालायच्या, म्हणजे फोडणीचं तेल हे गरम होत नाही. त्यामध्येच एवढी फोडणी आता राहिली, ती उद्याला आपल्याला कोशिंबिरीला होईल. एवढ्या फोडणीत आपण आता काय करणार आहोत तर सांगते. यामध्ये आता आपण ढबू मिरची, कढीपत्ता, कांदा सर्व टाकणार आहोत आणि मस्त जरासं शिजू द्यायचं. वास तर सुंदर सुटलेला आहे. हे बघा फोडणी किती मस्त फर्स्ट क्लास झालेली आहे, घमघमाट सुटलेला आहे, खूपच सुंदर. नेहमीप्रमाणे याच्यामध्ये हळद घालूया. हळद टाकलेली आहे आपण, त्याच्यातच थोडासा आणि हिंग पण टाकणार आहोत. बस मस्त आता फोडणीतच कोथिंबीर टाकून द्यायची, म्हणजे वास छान लागतो. आपण काय करणार सांगू का? आहे बघा काय आहे, आपण करणार आहोत पिठलं. आणि एक पिठलं करायचं म्हटलं तर मला एवढ्या वस्तू या पाहिजेतच, त्याशिवाय मी पिठलं करायलाच घेत नाही. जिरं टाकायचं विसरलं की ठीक आहे चला टाकून देऊ. जिरं पाहिजेच ना कारण पिठल्याला, त्याशिवाय कसं छान लागेल. बघा आपण काय काय घातलेलं आहे, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, ढबू मिरची आणि कांदा, एवढ्या सर्व वस्तू याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता मस्त झालेली आहे ही फोडणी, छान शिजलेलं आहे हे सगळं, मस्त शिजलेलं आहे. आता याच्यात पाणी घालूया, जेवढं आपल्याला पिठलं हवं आहे तेवढंच पाणी घालूया, जास्त नको. मला एवढंच पिठलं बास झालं आज, नाहीतर मग ते उद्या उरणार, पुन्हा मग शिळं खायचं. त्याच्यापेक्षा एवढंच पिठलं बास. आता आपण मीठ टाकूया. हे पहा एवढं मीठ टाकू, जास्त नको टाकायला, मीठ टाकूया एवढं बास. सेंदोलण जरासं कमी खारट असतं त्यामुळे जरासं कणभर जास्त पडलं तरी लगेच काही जास्त होत नाही फार. तर आता हे चांगलं पाणी उकळलं पाहिजे आणि उकळल्यावरती मग त्याच्यात मी पीठ टाकणार आधी नाही. बघा मस्त मस्त उकळायला लागलेलं आहे. जर का आधी तुम्ही पीठ टाकलं तर मग त्याच्यात गाठी होतात,
म्हणून आधी नाही पीठ टाकायचं. आता मी त्याच्यात पीठ टाकणार आहे. 2-3 चमचे पीठ बास होईल. आता ते थोडीशी गाठ जर का पिठल्याल झाली तर ते पिठलं जास्त छान लागतं. अगदी पेस्टसारखं करायचं नाही, म्हणजे अगदीच खिरीसारखं करायचं नाही. थोडंसं त्याला गाठ दिसलीच पाहिजे, तरच ते छान होतं. हे आमच्या स्टाईलची पिठलं बरं का. तुम्ही तुमच्या स्टाईलनी कसं पिठलं करता मला तुम्ही सांगू शकता. तुमच्या स्टाईलचं पिठलंसुद्धा कधीतरी आपण करून बघू, पण हे आमच्या स्टाईलचं पिठलं. माय किचन माय रूल किचन क्वीन आमचं हे पिठलं. थोडीशी जरी गाठ झाली तरी छान लागतं, पण ती गाठ शिजलेली पाहिजे. बारीक केलेलं आहे मी, बारीक आहे. तर आता हे असं असं थोडंसं जरी ह्याच्यामध्ये गाठी झाल्या तरी ते छान लागतं चवीला. हे बघा, म्हणजे अगदी पेस्ट नकोच असते आम्हाला पिठलं असताना. हे असं म्हणजे मऊ पण पाहिजे, पातळ पण पाहिजे, आणि ह्या ज्या गाठी आहेत ह्या गाठीत पीठ नाही पाहिजे. ही गाठ ही पूर्ण अशी शिजली पाहिजे. ह्या गाठी या आतून सगळ्या शिजल्या पाहिजेत, म्हणून हे असं फिरवायचं. आतून शिजल्या पाहिजेत या, नाहीतर तुम्ही खायला गेल्यावर पीठ वरनं शिजलेलं आणि आतमध्ये पीठ, असं नको. हे पहा, आता जरा ह्याला शिजू दे छान. ऑलमोस्ट ह्या सगळ्या ज्या गाठी आहेत त्या आपण फोडलेल्या आहेत, पण तरीसुद्धा त्या गाठी झाल्या तरी त्या चविष्ट लागतात गाठी. हे बघा, अशा ह्या फोडायच्या. आणि एक पद्धत असते की तुम्ही याच्यात पाणी घ्यायचं, त्याच्यात डाळीचं पीठ घालायचं, आधीच असं भज्यासारखं भिजवायचं आणि ते डायरेक्ट घालायचं, म्हणजे ते अगदी पिठासारखं होतं. ते सुद्धा छान लागतं वेगळ्या पद्धतीचं. पण हे गाठीचं पिठलं फार काय असत नाही, ते बघा फार काही नाही आहेत गाठी. पण आमरसाला कशा गाठी छान वाटतात, पेस्ट आमरस म्हणजे अगदी पातळ आमरस, त्याच्यापेक्षासुद्धा आमरसामध्ये गाठ आली की कशी छान वाटते, तसं आहे हे सुद्धा. पिठल्याची गाठ जर का तोंडात आली किंवा खाताना आली की मस्त वाटते. भाजीसारखं हे पिठलं खायला खूप छान लागतं. तर हे मस्तपैकी पिठलं जरा आता शिजू देऊया. हां, हे असं दाट असं पिठलं झालेलं आहे, कुठेही चिकटलेलं नाही, असं मस्त पिठलं. हे बघा, हे असं बाजूनं हे असं निघालं ना की पिठलं हे झालं असं समजायचं. हे बघा, इतकं छान निघतं ना हे पदा, असं स्वच्छ निघालं पाहिजे असं. आता हे आपलं पिठलं झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण झाकण घालून ठेवूया आणि गॅस बंद करून टाकूया. पिठलं झालं आपलं. तर आज आपण बघितलं शॉर्टकटमध्ये एक भाजी किंवा आमटी तुम्हाला करायची नसली तर मस्तपैकी पिठलं भात चपाती तुम्ही खाऊ शकता, मस्त लागतं. जेवायच्या वेळेला मस्तपैकी हे पिठलं झालेलं आहे. वाफ येते आहे ज्यातनं दिसतंय तुम्हाला. हे बघा आली का वाफ, मस्त मुरली वाफ आहे मुरली. पिठलंही बेस्ट झालेलं आहे, मस्त. तुम्हाला पाहिजे तेव्हा जेवायला बसू शकता. माझं काय आज जेवणाचा मूड नाही, मी खाऊन आली आहे भरपूर बाहेर.